मी ज्या पद्धतीचं काम केलंय मी याच्या आधी असा रोल केलेला नाही आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की डेफिनेटली एक वेगळी स्पृहा या फिल्ममध्ये तुम्हाला बघायला मिळेल. काहीच नाही, कारण सस्पेन्स फिल्म आहे आणि खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. आय थिंक हे कॅरेक्टर असते की त्या कॅरेक्टर शिवाय ही फिल्म पूर्ण होणार नाही. काही काही गणित न ठरवता बरोबर येतात तसं आमचं झालंय असं मला वाटतं, कारण आम्ही कोणी एकमेकांना आधी ओळखत नव्हतो आणि खूप कमी वेळेला असं होतं की इतक्या अनोळखी लोकांमध्ये तुम्हाला एवढी मजा येते. म्हणजे माझा तर साधारण स्वभाव असा की मला थोडा वेळ लागतो ओपन व्हायला आणि खूप मजा मी करते अदरवाईज पण शूटच्या सेटवरती नेहमीच, पण ती पटकन यंदा मैत्री जमली सगळ्यांची आणि आम्ही खूप धमाल केली एकत्र. तुम्ही जेवढे इंटरव्ह्यूज आमच्या प्रमोशनमधले बघितले असतील त्याच्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही खूप धमाल हसत मजा करत शूट संपवलं आहे आणि आय गेस ते दिसतंय म्हणजे ऑन स्क्रीन. मी नव्हते ब्रेकवरती, लोकांना वाटत होतं की मी ब्रेकवरती आहे. मी काम करतेच आहे सतत, वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करते. नाटकामधनं मी डेफिनेटली थोडासा ब्रेक घेतलाय, कारण मी सलग 5 वर्ष नाटक करत होते आणि 4-5 खूप चांगली नाटकं मला करायची संधी मिळाली आणि त्याच्यानंतर एक ब्रेक गरजेचा होता, त्यामुळे फक्त नाटकात मी आता सध्या काम करत नाही. पण जर तुम्हाला असं वाटत असेल आणि कुठले दिग्दर्शक मुळाला समजा बघत असतील इंटरव्ह्यू, तर मी समजा पुन्हा एकदा सांगते की मी अजिबातच ब्रेकवर नाही आहे, त्यामुळे मला कास्ट करायला मला आवडेल. हो डेफिनेटली वाटतं आणि मी हे नेहमी म्हणते की खूप इच्छा आहे चांगल्या चांगल्या स्क्रिप्ट्सवरती काम करायची आणि तशा याव्यात फिल्म्स. माझ्याकडे अशीही इच्छा आहे जिथे ॲक्टर म्हणून स्वतःला जोपता येईल, त्यासाठी काही करून बघता येईल. सो डेफिनेटली चांगल्या स्क्रिप्ट्सच्या शोधात आम्ही सगळेच नेहमी असतो आणि प्रत्येकच ॲक्टरला वाटत असतं की आपला कस लागेल अशी भूमिका आपल्याला मिळाली. सो तसंच मलाही वाटतं. माझ्याकडे मला ज्या माध्यमात व्यक्त व्हायला आवडतं त्या माध्यमातनं काम आलं तर आनंदाने मी त्या माध्यमात व्यक्त होईल. कविता करणं हे खूप पर्सनल आहे माझ्यासाठी, म्हणजे आता सोशल मीडियाच्या मुळे मला कविता प्रेक्षकांपर्यंत किंवा चाहत्यांपर्यंत पोचवता येतात ह्याचा आनंद आहे. निवेदन हा सुद्धा एक वेगळा भाग आहे असं मी मानत नाही, कारण अभिनय क्षेत्रात काम करत असताना आलेली ती एक संधी आहे, त्यामुळे निवेदन हा याचाच एक भाग आहे. मुळात मला वेगवेगळे कामं करून बघायला आवडतात, त्यामुळे ते चॅलेंज म्हणून मी निवेदन करायला घेतलं होतं एका ह्या कार्यक्रमाचं, ज्याच्यात मला खूप मजा आली येते आहे आणि तो कार्यक्रम लोकप्रिय होतोय आहे याचाही खूप आनंद आहे. मुळात पुन्हा एकदा तेच आहे की अभिनेते म्हणून आम्ही प्रत्येक वेळेला स्वतःला पारखता येईल असं काहीतरी करायच्या शोधात असतो. फिल्म्समध्ये तशा पद्धतीचं काम मिळालं तर मला का नाही आवडणार, त्यामुळे मी निश्चितच कुठल्याही चांगल्या आणि इंटरेस्टिंग कामासाठी नेहमीच ओपन होते आहे आणि राहील. मला असं वाटतं की खूप स्लो स्टडी ग्रोथ असं मी माझ्या करिअरच्या आत्ताच्या टप्प्याला म्हणेन, कारण आत्तापर्यंत काम करायला जे जे मिळालं आहे ते खूप इंटरेस्टिंग होतं, मला खूप मजा आली आहे ते सगळे रोल्स करताना. आणि निश्चितपणे असं कधीच होत नाही की आपण आता ये आपण सगळंच अचीव केलं, ज्या दिवशी तसं होईल त्या दिवशी मला असं वाटतं की मग मी संपलेली असेल, तर तसं कधीच होऊ नये आणि नेहमी असं वाटत राहावं की याच्यापेक्षा आणखीन काहीतरी इंटरेस्टिंग करायला मिळते, तरच तो प्रवास जास्त इंटरेस्टिंग आणि गमतीशीर होतो. नाही नाही, हा खूपच हार्ड चॉईस आहे, म्हणजे असं चॉईस करणं खूप अवघड आहे. मला असं वाटतं की ज्या गोष्ट म्हणजे जी गोष्ट छान आहे त्यात मला काम करायला आवडतं, मग ते कुठलंही माध्यम असो. नाटक अर्थातच गंमत यासाठी असते की तुम्ही लाईव्ह असता प्रेक्षकांसमोर, त्यामुळे त्यांचा रिस्पॉन्स काय आहे हे बघण्यासाठी तुम्हाला वाट नाही बघावी लागेल. मालिकेचं शूट होऊन पुन्हा ती लोकांना दिसेपर्यंत किंवा सिनेमा शूट होऊन तो रिलीज होईपर्यंत आम्हाला वाट बघावी लागते की प्रेक्षकांना तो आवडतोय की नाही, त्यांच्या
रिॲक्शन्स काय आहेत, त्यांच्यापर्यंत तो पोहोचलाय की नाही. पण नाटकात अर्थात आम्हाला त्वरित कळतं की प्रेक्षकांना आवडलंय का नाही आवडलंय. त्यांचा त्यांच्या टाळ्या, त्यांची एनर्जी हे तुम्हाला निश्चित ॲक्टर म्हणून समृद्ध करत असतं. सो पण तरीसुद्धा मी पुन्हा एकदा म्हणेन की माध्यम म्हणून प्रत्येकाची गंमत वेगळी आहे, प्रत्येकाचे कम्फर्ट्स डिस्कम्फर्ट्स वेगळे आहेत आणि इंटरेस्टिंग गोष्टी वेगळ्या आहेत. सो असं चूज करून खूप आवडेल. संपेल असं मला वाटत नाही आहे, पण मला एक नक्की वाटतं की कदाचित वेबसिरीजमुळे आता जी कॉम्पिटिशन आली आहे त्यामुळे आणखीन चांगला कॉन्टेंट याही माध्यमात तयार होईल आणि जे आमच्या सगळ्यांसाठीच खूप इंटरेस्टिंग असेल, प्रेक्षक म्हणून तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग असेल. तर मला असं वाटतं की हेल्दी कॉम्पिटिशन असावी, काही त्यातनं वाईट होत नाही पण ती हेल्दी असावी एवढं निश्चित. मग ती ॲक्टर्स ॲक्टर्समधली असू दे किंवा माध्यमांमधली असू दे, त्यातनं कॉन्टेंट जर चांगला तयार होणार असेल आणि ॲक्टर्स म्हणून आम्हाला आव्हानात्मक काहीतरी करून बघता येणार असेल तर व्हाय नॉट. म्हणजे मला तर फारच मजा येईल. माझ्यासाठी अतिशय सुंदर एक्सपिरियन्स होता. मी रणबाज फिरसे नावाच्या वेबसिरीजमध्ये आता काम करते. पहिल्यांदाच मी जिनी सरांची खूप मोठी फॅन आहे, जिनी शेरगिल सरांची, आणि त्यांच्या अपोजिट काम करायला मिळालं आणि त्या जोडीने जिमी शेरगिल, हर्ष छाया, सुशांत सिंग, खूप उत्तमोत्तम ॲक्टर्स बरोबर स्क्रीन शेअर करता आली याच्यासारखा आनंदच नाही. सो आणि माझा मित्र सचिन पाठक या सिरीजचा दिग्दर्शक आहे, त्याचा पहिला डिरेक्टोरियल डेब्यू आपण ज्याला म्हणतो तसं हे प्रोजेक्ट आहे. आणि खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, आत्ता सगळंच त्याबद्दल मला सांगता येणार नाही, पण फार सुंदर कॅरेक्टर करायला मिळालं. एक त्याच्यासाठी वेगळी तयारी करायला मिळाली. वेगळ्या पद्धतीचा रोल आहे, वेगळ्या पद्धतीचा डायलेक्ट आहे, मी राजस्थानी कॅरेक्टर करते आहे. सो हे सगळं मला असं वाटतं की माझ्या अनुभवामध्ये खूप भर घालणारं होतं आणि खूप शिकवून गेला हा संपूर्ण एक्सपिरियन्स. आणि पुन्हा एकदा एक छान टीमबरोबर काम करता आलं जिथे सगळेजण खूप फोकस्ड आणि प्रोफेशनल काम करणारी माणसं होती, त्यामुळे कामाचा म्हणून जो एक आनंद असतो तो खूप जास्त मिळाला तिथे. मला तेच वाटतं जे सगळ्यांनाच माझ्या आसपासच्या वाटत असेल, त्याच्यासाठी काही वेगळं तुम्हाला तुमच्या जाणावं नाही लागत. तुम्हाला कळत असतं की आपल्या आसपास काहीतरी चुकीचं घडतंय. अनफॉर्च्युनेटली असं वाटत राहतं की यासाठी आपण काय करणार, म्हणजे आपण या मोठ्या साखळीतला इतका छोटा घटक होत. पण मला वाटतं प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करणं इतकंच आपल्या हातात या क्षणी आहे. आणि ओव्हरऑल बघता मला असं वाटतं की शॉर्ट साइटेड डिसिजन्स घेण्यापेक्षा त्याचा लॉंग टर्म काय परिणाम होणार आहे त्याचा विचार करून जे डिसिजन मेकर्स आहेत त्यांनी काम करायची गरज आहे, एवढंच आपण आत्ता तरी लक्षात म्हणू शकतो. आता विकी वेलिंगकर मध्ये तर नक्कीच असणार आहे. रणबाज फिरसे रिलीज होतीये 20 डिसेंबरला, त्याच्यानंतर अँटनी चित्रपट शूट करून झालाय तो रिलीज होईल आणि आणखीन एक दोन इंटरेस्टिंग कामं आहे ज्याच्याबद्दल मला आत्ता बोलता येणार नाही, पण 2020 माझ्यासाठी इंटरेस्टिंग आहे. मी नक्कीच तू नदी आहेस वाहत जा, तू नदी आहेस वाहत जा, दगड धुंडे काटे कुटे मध्ये येतील खुपतील काचतील, दगड धुंडे काटे कुटे मध्ये येतील खुपतील काचतील, दर्याखोऱ्यात कट शिजतील नको नको म्हणत म्हणत तुझी मुळं शोधून थकतील, वाकू नकोस थकू नकोस कुणासाठी थांबू नकोस, वाकू नकोस थकू नकोस कुणासाठी थांबू नकोस, आतून हस प्रलयान चिडशील तेव्हा हिरवळान, आतून हस प्रलयान चिडशील तेव्हा हिरवळान, सारं काही पोटात घे सारं काही पोटात घे परत तितकीच माया दे, झाडांचं लेकरांचं एवढं गाणं गात जा, तू नदी आहेस वाहत जा, नदी आहेस वाहत जा.